माझ्या रायवल्स पैकी रियली ओके सी यू किती मिनिट बोलत होते मी फोनवर काउंट करत होतास ना तुला तात्काळ ठेवून मी फोनवर बोलत होते म्हणून खूप राग आला ना तुला का सांगू कारण तू स्वतःला महान समजतोस महान पण तू नाहीयेस बस बस प्रूव योरसेल्फ जॉइन माय कंपनी नाहीतरी किती दिवस असा ड्रम वाजवत फिरणार आहेस Join my company as an associate. Associate? मी कोणालाही माझ्या कंपनीत सामील करून घेत नाही पण तरी तुला ऑफर करते हो पण काम मी सांगेन ते करायला लागेल नो फिक्स ड्युटीज तुझा विचार पक्का झाला की पंडितजींना कळव मॅडम त्या सौरभ वरती तुम्ही इतक्या का मेहरबान आहात मेहरबान नहीं पंडित जी लंबी रेस का घोड़ा है वो पण त्याला लगामाची सवय नहीं है टैलेंटेड खूप है पण पेशन्स अजिबात नहीं है त्याचा त्याला असं आपटून धुपटून पिळून तयार करावं लागतं आणि ह्या सगळ्यात टिकणं ही त्याची खरी परीक्षा आहे म्हणून मी हे सगळं करते बघूया टिकतो का चला Prove yourself. Join my company as an associate. सौरभतीनी मनात आणलं ना तुझं लाईफ चेंज करेल शिवाय तुला इतका पैसा दुसऱ्या कुठल्याही फील्डमधून नाही मिळू शकत तुला तुझ्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी तिच्या थ्रू काहीतरी मार्ग मिळू शकेल ना हीच संधी आहे सौरभ मी कष्ट करेन खूप मेहनत करेन आणि ते 10 कोटी रुपये मी उभे करेन तुझा विचार पक्का झाला की पंडितजींना कळव माझ्याशी इतकं हडतूड करून वागणाऱ्या रेवतीकडे मी का करायची नोकरी पण रिया म्हणते तेही बरोबरच आहे काय करू मी जे राधा सांगेल ते करतो बोलतो तिच्याशी चला मोठं काम झालं रे मानस हो किती काही म्हणलं ना तरी हिला विजा मिळेपर्यंत भयंकर टेन्शन होतं मला पण हिला विजा मिळाला आणि माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं आता आम्ही दोघी जणी काही महिने अमेरिकेत जाऊन मस्त धमाल करणार आपल्या हॉस्पिटलचं सगळं ओझं तुझ्या डोक्यावर कम ऑन मॅम आपलं हॉस्पिटल कधी ओझं वाटलंय का मला पण तुम्ही इथून दोघी जणी गेल्यानंतर मी खूप मिस करणार आहे तुम्हाला या बायसेप काही फारशा खुश दिसत नाहीये ओ राधा मॅडम पाय निघणार ना तुमचा इथून काय
सगळे वाट बघतायत आपली तिकडे. हो खुश ना? हो पण चेहऱ्यावरून वाटत नाहीये तस. नाही तसं नाही, मी ऍक्च्युली जुईचाच विचार करत होते. जुई आणि विक्टरची छान मैत्री झालीय खरी, पण ही तुझीच मुलगी आहे हे विक्टरला कसं सांगायचं? आणि कुणी रिंबोणीच्या झाडामागे लपलास का रिंबोणीचं झाड. वा वा जुई, किती छान म्हणतेस का गाणं तू. नुसतं वरवरच कौतुक नको, मला अजून एक आईस्क्रीम हवाय. आणखीन एक छान, म्हणजे तुला आईस्क्रीम खाऊन सर्दी होईल आणि मग तुझी आई ओरडेल मला. आईस्क्रीम वगैरे काही मिळणार नाही बाई, दुसरं काय हवं ते माग. आईस्क्रीम द्यायचं नसेल तर मला काहीच नको. अरे बर, आईस्क्रीम तर आईस्क्रीम घेतो बस. पण मला एक सांग जुई, ती तुझी खरंच आई आहे? नाही. हा म्हणजे हो, ती माझी खरंच आई आहे. मला सांग, ती तुझी खरंच आई आहे की तू तिला आई म्हणतेस? म्हणजे इथे यायच्या आधी तुम्ही कुठे राहत होतात? मामा करले मामा. काय ग, काय विचारतोय मी तुला? राधा, विक्टरला जेव्हा कळेल की जुई ही त्याचीच मुलगी आहे तेव्हा तो नेमकं कसं रिॲक्ट करेल हे सांगता येत नाही. कारण आपल्या मुलीमुळेच आपली बायको गेली हा गैरसमज त्याच्या डोक्यात आहेच ना? हो मॅम, अगदी खरं आहे तुमचं, आणि आपल्याकडे वेळही फार कमी आहे. राधा, तुला काय वाटतंय? हो काय हो? मी एक मिनिटात आले. हा आलेच. अग राधा, कुठे गेली? मानस, मला फार काळजी वाटते रे हिची. आता अमेरिकेला जाण्याची सगळी तयारी झाली आहे. हे जुई प्रकरण जर मार्गी लागलं नाही तर काय करायचं रे? तो एक मोठा प्रश्नच आहे मॅम. हाय. जुन्या खुणा अजून विसरली नाही. दूर गेलो की गोष्टी विसरल्या जातात का? पण तू मी इथे का आलोय हेच विचारायचंय ना तुला. हो अगं, ऍक्च्युली एका
महत्त्वाच्या गोष्टीत तुझा सल्ला घ्यायचा होता. पण सीमा वहिनींना. आय नो राधा, मी तुझा राग समजू शकतो तिच्यावरचा, पण नाही नाही, मला सीमा वहिनींना राग नाहीये. त्या जे काही करतात ना, ते तुझ्या आणि घराच्या भल्यासाठी करतात. मला म्हणायचं की तू माझ्या आणि त्यांच्यावर का अवलंबून आहेस राधा. माझी प्रत्येक वेळेसचा अनुभव आहे माझा हा. तू आमच्याकडनं सल्ला घेतोस, आम्ही दाखवलेल्या मार्गावर चालतोस, पण केव्हापर्यंत? तुला कंटाळा येईपर्यंत. तुला कंटाळा आला की त्या मार्गावरून परत फिरतोस. त्याचे परिणाम काय होतील त्याचा विचारही करत नाहीस तू. तसं नाहीये राधा. सौरभ, तुझ्यामध्ये ना सिरियसनेसच नाहीये. तुझं हसणं मला खूप आवडतं, पण तू गोष्टी हसण्यावरही नेतोस ना, ते नाही आवडत. प्रत्येक गोष्टीत सल्ला घेतोस. ते घ्यावा, नक्की घ्यावा, पण शेवटी निर्णय ज्याचा त्यांनीच घ्यावा. स्वतःचा आणि घराच्या हिताबद्दल कधी विचार करणार आहेस तू? काशा उन्हाळक्यास करत राहणार आहेस? यू आर कम्प्लिटली होपलेस. कम्प्लिटली होपलेस. राधा. काय ना? राधा, जुईचा ऍक्सिडेंट झालाय. काय काय सांगतोय? हो सर. पैसे पाठवत होतो ना मी, घेत होत असता पैसे. मग त्या पोरीला आश्रमात कशाला ठेवलं? बोल. सॉरी सॉरी सर. बोल. सर, तुमच्या मुलीचा, जुईचा माझ्या बायकोला त्रास होत होता. जुईची, तुमच्या मुलीची कायमची जबाबदारी तिला नको होती. तुम्ही गेल्यानंतर मला नोकरी कुठे मिळत नव्हती. शेवटी तिला आश्रमात टाकली. तुम्ही पैसे पाठवत होता त्यावर माझं कसं तरी भागत होत. नाहीतरी तुमची मुलगी आश्रमात राहिली काय आणि माझ्याकडे राहिली काय? एकूण एकच. काय बोललास तू? काय बोललास? काय चाललंय तुमचं? तिकडे जुई मरणाशी झुंज देते. तिचा ब्लड ग्रुप ही रेअर आहे आणि तुम्ही का भांडताय? मिस्टर डिकोस्टा, प्लीज तुम्ही ब्लड चेक करायला येत आहे का? तुमचा ब्लड ग्रुप. मी येणार नाहीये कुठेही. कुठेही यायचं नाहीये मला. मिस्टर डिकोस्टा, डॉक्टर माझं ब्लड चेक करता जुळलं तर मी रक्त द्यायला तयार आहे. ओके या. मला म्हणायचं की तू माझ्या आणि त्यांच्यावर का अवलंबून आहेस? तू आमच्याकडनं सल्ला घेतोस, आम्ही दाखवलेल्या मार्गावर चालतोस. तुला कंटाळा येईपर्यंत. तुला कंटाळा आला की त्या मार्गावरून परत फिरतोस. यू आर कम्प्लिटली होपलेस. अरे सौरभ, चल बरं झालं आलास. हात पाय धू, जेवण घेऊया आपण. मला नकोय. अरे नकोय म्हणजे का? जेवायला नको. सध्या घरात जे चाललंय ना, त्यांनी मला काही जेवण बिवण सुचत नाहीये. लक्ष लागत नाही माझं कशात. अरे सौरभ, हे असं करून कसं चालेल मला सांग. दडपणाखाली राहून आपण संकटाला सामोरे जाऊ शकू का? हो, त्याच दडपणाखाली तू जगायला लावतीस मला. सौरभ काय, ज्या केदार आणि गार्गीला जवळ केलंस त्यांनी काय रंग दाखवले ग? त्यांच्यासाठी म्हणून राधाला बाहेर काढलंस ना सौरभ. सगळ्या घरातल्यांचे वाभाडे काढून गेला ना तो बाहेर. बोललीस त्याला काही? नाही बोललीस.
घर तोडण्यापासून रोखूही शकली नाहीस त्याला तू, आणि राधाला मात्र माझ्यापासून वेगळं केलंस, आणि ते सुद्धा ती माझ्या बाळाची आई होणार आहे हे माहीत असून का केलंस असं सांग ना सौरभ। अरे माझं का वागतेस अशी, असं काय करतोय, आमच्या सुखावर का निखारे ठेवतीयस? आहे उत्तर? नाही ना, नाही आहे उत्तर तुझ्याकडे। कसं असणार, कारण तुला फक्त तू दिसतेस ग सौरभ, सतत फक्त तू 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 आणि तू। ऐक, तुझ्या हुकूमशाहीत ना तुला वेळ मिळतो कुठे दुसऱ्यांसाठी? सिमानी, सिमानी, दादा, रंजू, यशिजू, लवकर या, दादा, दादा, सिमानी। सौरभ, सौरभ, अरे काय झालं तुला? हा काय झालं, काय झालं सौरभ? काय रे असं का ओरडलंस एकदम? अरे काय झालं, काय झालं सौरभ? हा काय गरंजू असं काय करतोय मुलगा? सौरभ काय झालं, सौरभ सांगशील का? काही नाही, मला डुलकी लागली आणि त्या टेन्शन मध्ये आपण या सगळ्यातून बाहेर कसं पडणार याचा विचार करत होतो सौरभ। सिमानी, मला एक प्रॉमिस करशील? प्रॉमिस? तू हे आपलं घर सोडून कधी जाणार नाहीस आणि तुझ्या तब्येतीची नीट काळजी घेशील। तू फक्त एवढंच करायचं, आम्ही बाकीचं टेन्शनच आम्ही बघतो। सौरभ वेडायस करे तू, माझी काळजी घ्यायला तुम्ही सगळेजण आहात ना, आणि तू सगळी घराची जबाबदारी घेतलीयस, आम्हाला सगळ्यांना आधार देतोयस, विड्यासारखा विचार नाही करायचा। चल तू फ्रेश हो आणि जेवायला ये। सर, मी जास्वंदी अनाथ आश्रमातून आलोय, तिथे मला कर्ले काका भेटले। एक वर्षापूर्वी त्यांनी जास्वंदी अनाथ आश्रमामध्ये एका मुलीला सोडलं। ते म्हणत होते की ती मुलगी तुमची आहे, 5 वर्ष त्यांनी सांभाळलंय सर, पण आता शक्य नाही। Ah!
सगळं किती छान जुळून आलं होतं. हा ऍक्सिडेंट झाला आणि बघतोस ना आता विक्टर कसा वागतोय ते. ब्लड द्यायला नाही म्हणाला. अरे स्वतःचीच मुलगी आहे ना, असं कसं करू शकतो तो. राधा आता प्लीज शांत. अगं डॉक्टर आहेस ना तू, त्याच्यावरती एकच उपाय, तू तिला तुझ्याबरोबर अमेरिकेला घेऊन जा.